सकाळी तयार नाही, पण बंधू भगिनींनो राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था अशी आहे, गेल्या निवडणुकीमध्ये 41 लोक यांचे निवडून आले, या निवडणुकीमध्ये 20चा आकडा देखील हे पार करू शकणार नाही। मी लोकसभेच्या आधी सांगितलं होतं आणि गेल्याही लोकसभेच्या आधी सांगितलं होतं, 2014 लोकसभेत सांगितलं होतं की या लोकसभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही नॅनो पार्टी बनेल। ती नॅनो पार्टी बनली आणि त्याचे 4 लोक निवडून आले। आता ही राष्ट्रवादी काँग्रेस नॅनो पार्टी आहे, लोकसभेत नॅनो पार्टी झाली, मागच्या वेळेस थोडी नॅनो होता होता राहिली, आता यावेळेस ती देखील कसर आपण पूर्ण करणार आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेसला नॅनो पार्टी बनवणार आहोत। नॅनो पार्टी म्हणजे एका नॅनो गाडीत जेवढे लोक बसतात तेवढेच लोक यांचे निवडून येणार आहेत, अशा प्रकारची नॅनो पार्टी ही राष्ट्रवादी काँग्रेस केल्याशिवाय आपण थांबणार नाही, ठिकाणी तयार नाही। पण बंधू भगिनींनो राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था अशी आहे, गेल्या निवडणुकीमध्ये 41 लोक यांचे निवडून आले, या निवडणुकीमध्ये 20चा आकडा देखील हे पार करू शकणार नाही। मी लोकसभेच्या आधी सांगितलं होतं आणि गेल्याही लोकसभेच्या आधी सांगितलं होतं, 2014 लोकसभेत सांगितलं होतं की या लोकसभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही नॅनो पार्टी बनेल। ती नॅनो पार्टी बनली आणि त्याचे 4 लोक निवडून आले। आता ही राष्ट्रवादी काँग्रेस नॅनो पार्टी आहे, लोकसभेत नॅनो पार्टी झाली, मागच्या वेळेस थोडी नॅनो होता होता राहिली, आता यावेळेस ती देखील कसर आपण पूर्ण करणार आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेसला नॅनो पार्टी बनवणार आहोत। नॅनो पार्टी म्हणजे एका नॅनो गाडीत जेवढे लोक बसतात तेवढेच लोक यांचे निवडून येणार आहेत, अशा प्रकारची नॅनो पार्टी ही राष्ट्रवादी काँग्रेस केल्याशिवाय आपण थांबणार नाही।